नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेश्मा फडतरे। आपल्याला माहितीच आहे की आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनेने करतोय। तर आत्ताही आपण आपल्या या आजच्या कार्यक्रमाची या चर्चेची सुरुवात एका गणेश वंदनेने करणार आहोत व त्यानंतर आपलं चर्चासत्र सुरू होणार आहे। काका, आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्यातर्फे गणेश वंदना होऊन जात। कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे। वाह, फार छान। कोटी कोटी रूपे तुझी या गणेश वंदनेने आजच्या आपल्या या चर्चेला, या मुलाखतीला सुरुवात झालेली आहे। आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत दिगंबर हरी कुलकर्णी काका। हे काका देवाची भजनं तशीच जुनी हिंदी मराठी गाणी गीतं गातात, त्याचबरोबर ते उत्तम तबला वादक सुद्धा आहेत। त्यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत। काका, आवाजच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत। थँक्यू। सर्वप्रथम मला हे सांगा की तुम्हाला गाण्याची आवड ही लहानपणापासून होती की नंतर तुम्ही काही याचं शिक्षण वगैरे घेतलं होतं? नाही, आवड लहानपणापासूनच होती, परंतु परिस्थितीमुळे मला याला क्लासिकल वगैरे हा सगळा टर्न देता आला नाही। पण आता एवढ्या 4-5 वर्षामध्ये मी माझी स्वतःची सिस्टीम वगैरे घेऊन कराओके ट्रॅकवर एकटा गाण्याचे कार्यक्रम करतो आणि आत्तापर्यंत माझे 78-79 कार्यक्रम जवळजवळ झालेले आहेत। खूप छान। म्हणजे मला असं माहिती आहे की तुम्ही बुद्राणी हॉस्पिटलमध्ये एक एक्सरे डिपार्टमेंटचं हेड म्हणून कार्यरत होता आणि रिटायरमेंट नंतर तुम्ही हा तुमचा गाण्याचा जो छंद आहे तो जोपासलाय। पण मग शास्त्रोक्त कुठल्याही पद्धतीचं तुम्ही ज्ञान घेतलेलं नाही आहे त्याचं, त्या कलेचं, आणि त्यानंतर आत्ता गेल्या 3-4 वर्षामध्ये तुम्ही आपली ही कला प्रेक्षकांसमोर सादर करताय, तर हे इन्स्पिरेशन तुम्हाला कुठनं मिळतं? इन्स्पिरेशन आता माहीत नाही, पण मला पहिल्यापासूनच गाण्याची खूप आवड होती आणि तसे मी बंड गार्डनला वगैरे अंध मुलांबरोबर मी आणि माझ्या मिसेसनी पण बरेच कार्यक्रम केलेले आहेत आणि एक रक्तातच येते, म्हणजे की गाणं लागलं की आपोआप माझ्याकडनं गुणगुणायला वगैरे सुरुवात होते आणि बहुतेक सगळी गाणी, म्हणजे क्लासिकलसुद्धा काही काही गाणी मी बसवलेली आहेत आणि असं नाही की कुठलं गाणं मला येत नाही वगैरे, म्हणजे भरपूर कलेक्शन आहे माझ्याकडं हिंदी मराठी सगळं। खूप छान। म्हणजे की कुठल्याही कलेचं आपण म्हणतो की अगदी व्यवस्थित शास्त्रोक्त ज्ञान प्राप्त केल्यानंतर ती कला आत्मसात करता येते, परंतु इथे काकांच्या रूपाने आपण पाहतोय की एखाद्या कलेचं ज्ञान जरी नसेल तरी आवड असणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ती आवड त्यांनी रिटायरमेंट नंतर फुल फेज, आता तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणत्या प्रकारची गाणी गायली आहेत, कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम केलेत किंवा काही रेकॉर्ड केलेत का, काही अवॉर्ड मिळालेत का, त्याविषयी सांगा। अवॉर्ड असे मला नाही मिळाले गाण्यामध्ये, कारण जास्ती करून या 2-2.5 वर्षामध्येच मी फुल स्विंगने सुरू केले आणि मी जास्ती करून माझे कार्यक्रम देवळामध्येच वगैरे झालेले आहेत आणि मी मानधन कुठेही घेत नाही कार्यक्रमांचं, कुठेही केला तरी। आणि एक माझी पण करमणूक, ज्येष्ठांना वगैरे पण करमणूक सगळ्यांना, या अनुषंगाने मी हे कार्यक्रम करतो सगळे। आणि मी ऐकलं होतं की मध्यंतरी तुमचं काहीतरी 4 तास सलग गाण्याचं काहीतरी रेकॉर्ड एक होतं। हो, 18 नोव्हेंबर हा जागतिक गायन दिवस असतो आणि 2021 साली मी आपले दादादारी पार्कमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ आहे तिथे मी सलग दुपारी 3 ते 7 41 गाणी म्हणालो होतो। अरे, आणि मग नंतर मला कळलं असं की हा माझा विक्रम झालेला आहे म्हणून गाण्याचा। खूप छान। आपण पाहतो की एकदा रिटायरमेंट नंतर असं असतं की आता झालं, आता काय करायचं, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो। तर आपली कुठलीही कला, आपला कुठलाही छंद तुम्ही रिटायरमेंट नंतर जोपासता ही फार मोठी गोष्ट आहे। त्याचबरोबर मी असंही ऐकलंय की तुम्ही बऱ्याच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात, त्याविषयी आम्हाला सांगा।
हो मी बुधराडी हॉस्पिटलला होतो 90 लागलो तेव्हापासून आमच्या जवळच अंधशाळा होती तिथे मी त्यांना औषधं वगैरे हॉस्पिटलतर्फे पुरवायचो. पुण्यातल्या कर्वे रोडच्या गरवारे कॉलेजच्या मागं महिला सेवाग्राम म्हणून एक संस्था आहे तिथे अजून पण मी जातो आणि तिथली एक छोटी मुलगी मी दत्तक घेतली आहे. माझी मिसेस गेल्यानंतर एक 10 वर्षाची अनाथ मुलगी मी दत्तक घेतली आहे. तिचे सध्या मी 5,000 रुपये महिना भरतो. ती कोर्ट कमिटेड मुलगी आहे त्यामुळे ती 18 वर्षाची होईपर्यंत तिथेच राहणार आहे. असं माझं चाललेलं असतं किरकोळ गोष्टी. नाही, ह्या तुम्ही जरी किरकोळ म्हणत असला तरी आजच्या पिढीला आजच्या समाजातल्या लोकांना हे फार प्रेरणादायी आहे की बऱ्याच जणांचं असं असतं की एकदा रिटायरमेंट झाली तर आता पुढे काय करायचं, म्हणजे ते आयुष्य आणि तो जो शांतता असते ती खायला उठते. तर तुमच्या रूपाने त्यांना असं एक उदाहरण, जिवंत उदाहरण त्यांच्या समोर आहे की आपले छंद जोपासून आपण आपल्या त्या छंदातनं आपली जी काही कला आहे ती लोकांसमोर सादर करून त्याच्यामध्ये आपण आनंद मिळवू शकतो. त्याचबरोबर सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही कार्यरत आहात, तेही तुम्ही कार्य मोठ्या प्रमाणात तुमचं कार्य चालू आहे. तर आत्ताच्या ज्या पिढीतले जे गायक असतील किंवा कोणतेही कलाकार असतील, जी लहान मुलं आहेत ज्यांना पुढे भविष्यामध्ये एखादी कला जोपासायची आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना मी हेच सांगेन की आपल्याकडं जी कला असते ती कला अशी पाहिजे की त्यातनं आपल्याला पण आनंद मिळाला पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीलाही आनंद मिळाला पाहिजे. कळत न कळत त्यांच्या तोंडून दाद आली पाहिजे, अरे वा वगैरे. आणि कसं असतं की काही गोष्टी लोक आपला स्वतःचा छंद जोपासायसाठी करतात, तर काही लोक चल आता करायचं म्हणून आपलं करायचं, पण माझं तसं नाही आहे. मी प्रत्येक गाणं माझ्या रोज दुपारी 3 ते 4 तास रिहर्सलमध्येच जातात. घरात बसून मी कानात घालून हेडफोन हे करून ते करून मग नाही ही लाईन नाही जमली आपल्याला असं करून मी ते करत असतो. मला एवढंच सांगायचं आहे की जो कुठला छंद आपण जोपासून आहे त्यात 100% निर्भेळ करमणूक पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीला ते पोहोचलं पाहिजे ती गोष्ट, असं आहे. खूप छान काकांनी आपल्याला सांगितलं की जे उगवते तारे आहेत, जे उगवते कलाकार आहेत, तुमची कुठलीही कला, तुमचा कुठलाही छंद जोपासताना तुम्ही स्वतः त्यातनं आनंद घ्या व इतरांनाही, जे रसिक असतील, जे तुमच्या समोर बसलेली व्यक्ती असेल, त्या सगळ्यांना आनंद देण्याचं काम करा. काका, तुम्ही आवाज न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.